आणि पुन्हा इथं काही दिवस अनसर्टनिटी होती अनिश्चितता होती आणि नंतर असं दिसून आलं की सुपर क्लस्टर हा प्रकार आहे आणि एका सुपर क्लस्टर मध्ये अनेक क्लस्टर्स असतात अनेक क्लस्टर्स हे प्रत्येक क्लस्टर मध्ये अनेक आकाशगंगा असतात आणि प्रत्येक आकाशगंगेत अनेक तारे असतात तर अशा तऱ्हेनं आपला हा विश्वाचा पसारा किती मोठा आहे याची आपल्याला थोडक्यात कल्पना आहे तर प्रश्न असा आपण पुन्हा विचारू शकतो की सगळ्यात गुणाकार केला आपण तर आपल्याला असं दिसून येतं की आपल्या सर्वोत्तम दुर्बिणीला जिथपर्यंत विश्व दिसतं त्या भागापर्यंत एकावरती 21 शून्य इतक्या इतके तारे आहेत सूर्यासारखे तर इतक्या ताऱ्यांपैकी फक्त सूर्याभोवतीच जीवसृष्टी आहे तर इतर काही ताऱ्यांच्या भोवती जीवसृष्टी असू शकते तर मी अशा तऱ्हेनं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही म्हणाल निश्चितच इतर ताऱ्यांच्या भोवती कोणा कुठल्या तरी ताऱ्यांच्या भोवती असायलाच पाहिजे असं तुम्हाला वाटत तर याचं कारण एक असं असेल की खगोलशास्त्रज्ञ या प्रश्नाच्या बाबतीत आशावादी असतो की आपले शेजारी आपल्याला सापडतील ते अस्तित्वात आहेत असा त्याचा एकंदर समज असतो कारण त्यांनी पाहिलेलं आहे की हे विश्व किती मोठं आहे परंतु त्या उलट निराशावादी प्रवृत्ती साधारण आपल्याला जीवशास्त्रज्ञांच्या मध्ये दिसते त्यांचं म्हणणं असं की जीवसृष्टी निर्माण होणं हा इतका कठीण विषय आहे अर्थात तो त्यांना अजून उकललेला नाही पण तो कठीण आहे आणि ज्याला आपण रेअर इव्हेंट म्हणतो की क्वचित घडणारा इव्हेंट आहे तर जर तो इव्हेंट तशी घटना क्वचित घडत असते तर तुमच्याकडे इतके एकावरती 21 शून्य इतके तारे असले तरी सुद्धा ते घडेलच असं नाही इतके ते रेअर त्यामुळं काही लोकांचं खास करून जीवशास्त्रज्ञांचं मत असतं की पृथ्वीवरची जीवसृष्टी ही एकमेव जीवसृष्टी आहे म्हणजे विश्वात आपण एकटे आहोत तर अशा तऱ्हेनं अगदी थोडक्यात म्हटलं तर दोन एक प्रकारचा वाद इथं आहे आणि त्या वादाचे दोन भाग आहेत एका बाजूला निराशावादी एका बाजूला आशावादी तर आपण याच्या पुढे जाऊया आणि थोडा आणखी विचार करूया की जीवसृष्टी म्हणजे आपण कशाला म्हणायचं तर त्यामध्ये असं म्हणता येईल की आपल्याला पृथ्वीवरती जीवसृष्टी माहीत आहे ती DNA नावाच्या मॉलिक्युलवरती म्हणजे रेणूवरती आधारित आहे आणि हा DNAचा इथे DNAचं एक चित्र काढलेलं आहे याला आपण आर्टिस्ट इम्प्रेशन म्हणू शकतो तर वास्तविक कसा असतो की थोडी कल्पना आहे इतर रेणूचे दोन असे लांब लगत तुम्ही अशी कल्पना करा एखाद्या मनोऱ्यावर चढायला असेल असा गोल जिना असतो तर अशा जिन्यावर तुम्ही जाता तेव्हा त्या जिन्याच्या पायऱ्या असतात त्या पायऱ्या इथं आहेत आणि बाजूला तुम्ही हात धरायला असत रेलिंग असतं त्या रेलिंग सारखे इथं हे सगळे रेणू आहेत आणि माहीत झालेले रेणू आणि यांना ऑर्गॅनिक मॉलिक्युल कार्बनिक रेणू म्हणतात तेव्हा अशा तऱ्हेचे जी ही एकंदर रचना आहे त्याला DNA म्हणतात आणि अशी घडून यायला त्याचे घटक आसपास असायला पाहिजे म्हणजे ते एकत्र येऊन बसून कसे केव्हा ना केव्हा तरी बसतील तर प्रश्न असा येतो की अंतराळामध्ये आपण पृथ्वी सोडून गेलो लांब कुठंतरी तर अशा तऱ्हेचे रेणू तुम्हाला मिळतात का DNA नाही तरी निदान DNA ते घटक तर आपण असं म्हणू शकतो की तर रंगीत रंगीत चेंडू असे जोडून आपण रेणूंचं चित्र बनवतो त्या केमिस्ट्रीच्या क्लासमध्ये असताना करून दाखवतात तर अशा तऱ्हेचे इथं रचना केलेली आहे तर अंतराळात आपल्याला असे दिसतात का आणि याचं उत्तर आहे हो अंतराळात तुम्ही जर वेध घेतले
तुम्हाला असे रेणू दिसतील. तर या संदर्भात तुम्हाला एक किस्सा सांगावासा वाटतो की माझे गुरु फ्रेड हॉय यांनी साधारण 1952-53 च्या सुमाराला असा अंदाज बांधला की आपल्या भोवती जी आकाशगंगा आहे, आकाशगंगेमध्ये तारे आहेत, तर ताऱ्यांच्या दरम्यान जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये काय आहे, कारण तो तारे चमकताना दिसतात पण ताऱ्यांच्या मध्ये आपल्याला काळा कोठा अंधकार आहे असं वाटतं, तर तिथं काय आहे. तर त्यांनी असा अंदाज लावला की त्याच्यामध्ये जो जो भाग आहे, प्रदेश आहे, तो रेणूनी मॉलिक्युल्सनी भरलेला आहे. तिथं मॉलिक्युलर क्लाउड्स आहेत, म्हणजे ढग असे ढग आहेत त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स असतात. आणि ही कल्पना त्यांनी एका पेपरमध्ये मांडून तो प्रकाशनाकरता पाठवला, परंतु तो पेपर ॲस्ट्रॉनॉमी आणि फिजिक्स दोन्ही प्रकारच्या नियतकालिकांनी तो रिजेक्ट केला. त्यांचं म्हणणं असं की त्यांचे जे रेफरीज असतात ठरवणारे की हा पेपर पब्लिश करायचा का नाही, त्या रेफरीजचं म्हणणं होतं की मॉलिक्युल्स हे इतके कॉम्प्लिकेटेड असतात, त्यांची रचना इतकी क्लिष्ट असते की ते तशी रचना घडून येणं हे शक्य नाही. तेव्हा असे ही कल्पना प्रसिद्ध करू नये कारण याच्यामध्ये काही अर्थ नाही. अशा तऱ्हेनं शेरे मारून तो पेपर परत जेव्हा आला अनेक वेळा, तेव्हा त्यांनी ठरवलं की ठीक आहे ह्या मार्गाने प्रसिद्ध होत नाही आहे, तर त्यांनी एक विज्ञान कादंबरी लिहिली ब्लॅक क्लाउड म्हणून, आणि त्या कादंबरीमध्ये त्यांनी ही कल्पना मांडली आणि ती कादंबरी खूप लोकप्रिय झाली. आणि त्यानंतर काही वर्षांनी हे पण दिसून आलं की जे हॉयलनी मांडलेले विचार होते ते खरोखर तसे आहेत, तशी वस्तुस्थिती आहे. इथं तुम्हाला ओरायन नेब्युला दिसतो, म्हणजे मृग नक्षत्रामध्ये अशा प्रकारचा ढग असतो दिसतो, त्या ढगामध्ये मॉलिक्युल्स भरलेले आहेत हे आता सिद्ध झालेलं आहे. हे कसं सिद्ध होतं, तर त्यासाठी एक नवीन प्रकारची दुर्बीण, तिथं तुम्हाला डिश अँटेनासारखी आपण त्या टी व्ही करता वापरतो तशी डिश अँटेना दिसली आहे, परंतु ती मोठी आहे जास्त आणि जास्त कार्यक्षम अशी ही अँटेना आहे. आणि याचा व्यास साधारण 10 ते 12 मीटर एवढा असतो. आणि याची खासियत अशी की अंतराळात जर एखादा मॉलिक्यूल असला, म्हणजे रेणू असला, तर त्या रेणूमध्ये आतल्या आत रचनेमध्ये बदल होत असतात. त्याच्यामध्ये एकमेकाभोवती फिरणारे अणू असतात किंवा व्हायब्रेट होणारे असे कंपन पावणारे अणू असतात. तर ह्या दोन्ही स्थितींमध्ये बराच फरक झाला तर त्यातून ऊर्जा बाहेर येते त्या रेणूमध्ये. तर हे गणित आता चांगलं लोक सर्वमान्य झालेले आहे, त्याबद्दल कोणाला काही वाद नाही. तेव्हा त्याचा वापर करून आपण हे सांगू शकतो की कुठल्या रेणूमधनं किती वेवलेंथची किरणं बाहेर पडते. आणि हे मिलीमीटर वेवलेंथची किरणं असतात, त्यामुळे जी अँटेना आहे ती मिलीमीटर वेवलेंथची किरणं गोळा करू शकते आणि त्यावरून आपल्याला सांगता येतं की नेमकी कुठले रेणू अंतराळात उपस्थित आहे. तर ही जी सुधारणा झाली खगोलविज्ञानाची 1960-70 दशकामध्ये झाली, म्हणजे हॉयलनी जेव्हा विचार मांडलेले ते सिद्ध व्हायला 10-15 वर्ष थांबावं लागलं, परंतु नंतर ते सिद्ध झालं. तर आता इथं तुम्हाला लांबून वाचता येणार नाही, परंतु मी थोडक्यात कल्पना देतो की इथं जो तक्ता आहे, हे जे टेबल आहे, त्यामध्ये दुसऱ्या कॉलममध्ये इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आणि तिसऱ्यामध्ये ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स, म्हणजे जीवसृष्टीला जे आवश्यक ते मॉलिक्युल्स या बाजूला आहेत. आणि जसं जसं तुम्ही खाली जाल या टेबलमध्ये तसं तसं जास्त मोठा जे मॉलिक्युल्स तुम्हाला सापडतात. तेव्हा याच्यामध्ये खाली आणि हा तक्ता जो आहे हा 9
atoms, 9 अणूंच्या मॉलिक्यूल्स पर्यंत मर्यादित ठेवला, याचा अर्थ वस्तुस्थिती तशी नाही, याच्या पलीकडे पुढे जा गेलं तर तुम्हाला आणखी मोठे मॉलिक्यूल सापडतात. फक्त इथं जागा पुरी पडते म्हणून इथं थांबतात पण थांबवतात. तेव्हा आपण असं म्हणू शकतो की एकंदर वस्तुस्थिती अशी आहे की जीवसृष्टीला आवश्यक असे जे घटक लागतात ते घटक अंतराळामध्ये उपस्थित आहेत. तेव्हा कुठे ना कुठेतरी ते एकत्र येऊन त्यातून जर डीएनए तयार झाला आणि त्या डीएनए रेणूपासून जीवसृष्टी तयार झाली तर त्यामध्ये काही आश्चर्य वाटणार नाही अशी स्थिती आहे. तर आता आपण असं म्हणूया की ही एवढी माहिती आपल्याला जर उपलब्ध असेल तर आपण असा काही अंदाज करू शकतो का की आपल्या पृथ्वीला सोडून वगळून आपल्या आकाशगंगेमध्ये इतर जीवसृष्टी किती असू शकते. समजा आपण असं गृहित धरू की ही अंतराळातली एकंदर रेणूंची जी उपस्थिती आहे त्यातून आपण जीवसृष्टी निर्माण करू शकलो आणि ती जीवसृष्टी प्रगत होत होत आपल्याही पुढे गेलेली, म्हणजे आपण स्वतःला खूप प्रगत मानतो, आपल्या पृथ्वीवरती सर्वात प्रगत म्हणजे मानव असं आपण म्हणतो, परंतु विश्वामध्ये मानव सर्वात प्रगत असेलच असं नाही, मानवाच्या पलीकडे गेलेली लोक असतील. तर असे किती असतील याबद्दल आपण काही अंदाज करू शकतो का? कारण शास्त्रज्ञांना कुठलीही गोष्ट केवळ आहे नाही असं एवढ्यावरती समाधान होत नाही, तर किती प्रमाणात आहे याचाही अंदाज करावासा वाटतो. तर त्या दृष्टीनं फ्रँक ड्रेक म्हणून एक शास्त्रज्ञ त्यांनी एक समीकरण मांडले आणि ते समीकरण मी तुम्हाला आता मांडून दाखवतो. सामान्यपणे ज्यांनी गणिताशी संबंध तोडलेला आहे लवकरच त्यांना समीकरण म्हटलं की भीती वाटते, त्यामध्ये काय येणार आहे. परंतु हे समीकरण अतिशय सोपं आहे आणि त्याला ड्रेक इक्वेशन जे म्हणतात ते इथं म्हणतो. तर ह्याच्यामध्ये समीकरणामध्ये लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड, डावी बाजू उजवी बाजू असते. तर डावी बाजू म्हणजे एन, एन म्हणजे काय ते तुम्हाला शोधायचे, आपल्याहून प्रगत जीवसृष्टी एकंदर आकाशगंगेत किती आहे, 1, 2, 3 हजार लाख किती आहे हे आपल्याला शोधायचं. तर ड्रेकचं म्हणणं हे जर तुम्हाला हवं असलं तर उजवीकडच्या सगळ्या हे फॅक्टर्स आहेत त्यांचा गुणाकार केलेला आहे. तेव्हा याच्या या समीकरणात अवघड असं काहीच नाही आहे, फक्त गुणाकार करायचं तुम्ही विसरू नका. तिथं त्यांनी जे घटक मांडलेले आहेत त्याची थोडक्यात मी माहिती करून देतो. पहिला घटक जो आहे तो आर, म्हणजे आपल्या आकाशगंगेत दरवर्षी नवीन तारे किती निर्माण होतात, म्हणजे बर्थ रेट ऑफ द गॅलक्सी. जसं आपण म्हणतो की अमुक देशात दरवर्षी किती नवीन बेबीज तयार होतात, तर त्याप्रमाणे आपण इथं प्रश्न विचारतो. तर इथं तुम्ही पाहता तसाच एक अंतराळातला मेघ आहे.